जीवन माझे
हर मुसीबत में सबको संभाला।
Jesus, Father. We glorify your name. जब नाम को हम ऊंचा उठाते हैं, सारा आदर सारी महिमा हम आपको देते हैं। तेरे जैसा कोई नहीं है। थैंक यू लॉर्ड जीसस। प्रभु तू सच में हमारा जीवित परमेश्वर, तू जैसा का कोई नहीं। धन्यवाद यीशु, धन्यवाद राजा, धन्यवाद पिता परमेश्वर। थैंक यू आवर फादर। या प्रभु तू आप बदला धन्यवाद दिव्या, तेरी स्तुति करो, धन्यवाद। Thank you, Master. We love you, Lord. We glorify your holy name. We worship your holy name. Thank you, Lord Jesus. Dhanyavaad. Thank you, Abba Father. Tujhse hamara hai nata, paapi ko tune sawara. Thank you, Lord Jesus. We worship you. Glorify your holy name. Thank you, Abba Father. Thank you. Thank you. जब यूहन्ना के चेले यूहन्ना ने सिखाई हुई प्रार्थना कर रहे थे, तब यीशु के चेलों ने वो देखा और अपने गुरु से कहा कि हे रबी, यूहन्ना के चेले जिस प्रकार प्रार्थना करते तो हमें भी वो प्रार्थना करना सिखा। तब प्रभु उसी दिन तूने जो सनातन पिता का काम करने वाला, सनातन पिता को प्रकट करने वाला तू जो परमेश्वर, क्योंकि तू फिलिपुस को कहता है कि जिसने मुझे देखा है उसने पिता को देखा है, क्योंकि पिता और मैं एक हूं, क्योंकि पिता मुझ में रहता है और मेरे द्वार आए बिना कोई पिता के पास जा नहीं सकता। तब तूने चेलों को जो प्रार्थना सिखाई, वो प्रार्थना उसी दिन से प्रभु जी फादर्स डे का नया नियम की शुरुआत तूने किया है। और प्रार्थना में तूने केवल हमें खुदावन की पहचान नहीं दी, तो उस प्रार्थना में आपने हमें हमारे सनातन बाप की पहचान हमें दी, जो आत्माओं का पिता है उसके साथ हमारा नाता आप जोड़ने वाले हो, ये योजना आपने वहां पर बताई। अब जो प्रार्थना तूने चेलों को सिखाई, वही प्रार्थना हम आराधना के द्वारा आपके पास लेकर आए। आइए अपने आंखों को बंद करते हुए, भले आपको गीत नहीं आया लेकिन तो भी आज पूरी दिल की गहराई से उस खुदावन को आज अपने जीवन का समर्पण करो। और जो प्रार्थना उसने हमें सिखाई है, जिसे प्रभु की प्रार्थना कही जाती है, लेकिन उस प्रभु की प्रार्थना में हमें बाप दिखाई देता है। ए हमारे बाप, तू जो Yeah.
थैंक यू अब्बा फादर, ये आसमानी बाप, हम आपकी खिदमत में आज खड़े हैं, जैसा चाहिए वैसा तो हमारा इस्तेमाल कर, हमारी औकात ना होने के बावजूद तूने हमें हमारी माँ के गर्भ में जन्म लेने से पहले ही तूने हमें चुन लिया, और हमारे माँ के गर्भ में आने से पहले से तू हमारा सनातन पिता है। इस दुनिया का पिता जो हमारा शारीरिक पिता भले इस दुनिया में उसका कुछ समय था वो दुनिया से चला गया है, लेकिन तू जो पिता है जो अनंत काल तक समय साथ में रहने वाला पिता है, इसलिए इस पिता हम आपका धन्यवाद करते हैं। आपकी पहचान ये खुदावन आपकी शुरुआत ही होती है पिता से, वो पिता जिसने हमारे गुनाहों के लिए अपने इकलौते पुत्र को उस सूली के ऊपर बलिदान दिया, कुर्बान किया उसको, ऐसा पिता आज हमारे लिए है। भले हमारे शारीरिक पिताओं ने हमारे लिए कुछ किया नहीं होगा या किया होगा, लेकिन हमारे आत्मा का पिता उसने हमारे लिए सब कुछ किया है। उसके मन में जिम्मया कहता है कि हमारे लिए हित की योजनाएं हैं, जो हमें भविष्य में उसकी आशा के साथ आशीषित करती है। अब प्रभु यीशु तो दुनिया में था, तब तू कहता है कि जो पुत्र की सेवकाई करता है पिता उसको सम्मानित करता है। तू ये भी कहता है कि पिता ने आकर्षित किए बिना कोई भी पुत्र के पास नहीं आ सकता है। आज यीशु मसीह के आज हम पास है, यीशु मसीह से हम आकर्षित इसलिए हुए कि उस पिता ने हमारे माँ के गर्भ में रचने से पहले हमें आकर्षित किया, इसलिए हम उसके इकलौते पुत्र की ओर आकर्षित हुए। अगर पिता नहीं देता है तो पुत्र हमें नहीं देता है। धन्यवाद, थैंक यू लॉर्ड फादर, धन्यवाद यीशु। ऐ मेरे स्वर्गीय पिता, पवित्र है तेरा नाम, आ
Hallelujah.
तुझ्या हातामध्ये तू घे बाप्पा, आणि सर्व जगिक विचार बाप्पा आज म्हणून ठेवून बाप्पा प्रत्येकाचं लक्ष केवळ तुझ्या वचनाकडे असावं असं कार्य देश तुझ्या नावामध्ये घडवून येऊ परमेश्वर राजा. आजच्या वचनाद्वारे बाप्पा आज तू आम्हा प्रत्येकाशी बोलणार आमचं जिवंत परमेश्वर आहे बाप्पा. होय बाप्पा आजच्या या फादर्स डे निमित्त बाप्पा जे वचन बाप्पा आज तुझ्या दासाकरवी तिथे आज तू आम्हाला ऐकवणार आहे परमेश्वर राजा. आज ते वचन ऐकण्यासाठी बाप्पा आता आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणाचा तू ताबा घे परमेश्वर राजा. होय बाप्पा तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर. विश्वास कृती विना निर्जीव आहे. तर येशू आमच्या मध्ये आहे. पुन्हा एकदा प्रभूचे मी आभार मानतो, त्याची स्तुती आणि त्याची आराधना करतो. आणि हा सुंदरसा दिवस देवाने आमच्या जीवनाला जोडला त्याबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजे. जगाची परिस्थिती आज काय आहे, या परिस्थितीमध्ये देवाने आम्हाला सही सलामत ठेवलं ही त्याची आमच्यावरती असणारी ही अगाध कृपा आहे आणि त्याचे आभार आम्ही क्षणोक्षणी मानले पाहिजे. आणि आज आम्ही स्तुती स्तवनामध्ये असताना असं वाटत नव्हतं की स्तुती स्तवन थांबावं, कंटिन्युअसली त्या फ्लो मध्ये राहावं असं देवाचा आत्मा विशेष करून प्रत्येकाला लीड करत होता. परंतु वचनाला देखील आम्हाला महत्व द्यायचे, कारण वचन आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर फेसबुक मीडियातून पाहणारे आणि इथं जे बसलेले आहे त्या सर्वांना मी या पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. विश यू हॅपी फादर्स डे सगळ्यांसाठी जे पाहत आहेत, जे नंतर पाहतील, सगळ्यांना या फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा मी देतो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आणि फादर्स डे म्हणजे आम्ही उगस डॅडी चर्च बनवत नाहीये. काही लोकांनी डॅडी चर्च केलेला आहे, तर डॅडी चर्च आपल्याला करायचं नाहीये. तर तो दिवस आहे आणि दोन दिवस का आमच्यासाठी वेगळं आहे, पण फादर्स डे हा आमच्यासाठी सनातन काळापासून आहे आणि तो आम्ही पालन केलाच पाहिजे. प्रत्येक दिवस आम्हाला प्रभूने जी प्रार्थना शिकवली नव्या करारामध्ये, ज्या वेळेला योहानाच्या शिष्यांची प्रार्थना बघून येशूचे शिष्य त्याच्याकडे येतात आणि म्हणतात योहानाचे शिष्य प्रार्थना करतात तू आम्हाला प्रार्थना करायला शिकव, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रार्थना शिकवली, जी प्रभूची प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेमध्ये मला सांगू द्या की त्या दिवशी प्रभूने केवळ देवाची ओळख करून नाही दिली, तर प्रभूने त्या दिवशी पित्याची ओळख करून दिली. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला केवळ देव लाभला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला पिता नव्हे तर सनातन पिता लाभला आहे. हालेलुया. या जगामध्ये असताना कदाचित कुणाचे पिता असतील किंवा नसतील, त्यांच्यासाठी मला सांगू द्या की जरी तुमचे अनुभव काही असतील, पित्याविषयीचे चांगले वाईट अनुभव असतील किंवा तुमचे पिता या जगात नसतील, परंतु त्या पित्यांकडे न पाहता आत्म्यांचा पिता जो यहोवा पिता, जो तुमच्या माझ्यावरती अघात प्रीती करणारा पिता, जो आमच्यासाठी आम्हाला अनंत काळ जीवनामध्ये नेण्यासाठी आपल्या एकुलत्या पुत्राला या जगामध्ये पाठवून त्याने ती योजना केलेली आहे, म्हणून आमच्यासाठी या देहाच्या पित्यापेक्षा आत्म्याचा पिता इम्पॉर्टंट आहे. पण तरी सुद्धा जे काही सेलिब्रेशन आज जगभरात केलं जात आहे त्यासाठी आम्ही एवढी प्रार्थना पण केली सर्व पित्यांसाठी. पण आज फादर डेच्या या दिवशी आपण शारीरिक पिता आणि आत्मिक पिता
यातल्या काही गोष्टी पाणागाव. तर आज बऱ्याच ठिकाणांमध्ये एक वचन सगळीकडे लोकांनी पाठवलेलं आहे, ते म्हणजे स्तोत्र 103 आणि वचन 13. आणि ते वचन सांगते की जसा बाप मुलांवरती ममता करतो तसा परमेश्वर त्याच भय धरणाऱ्यावर. हालेलुया. आता पत्र म्हणतो देव माझ्यावर ममता करतो, पण मला सांगू द्या त्याच्यामध्ये महत्वाचं पॉइंट आम्ही मिस करतो कधी कधी. जसा बाप मुलावर ममता करतो तसा परमेश्वर त्याच भय धरणाऱ्यावर. मग त्याच भय धरणं म्हणजे काय? तर त्याच्या भयाविषयी तुम्हाला त्याच्या भयाची व्याख्या समजणं गरजेचं आहे. नीतीसूत्र 8:13 सांगतं, दुष्कर्माचा द्वेष करणं म्हणजे देवाचं भय धरणं. स्तोत्र 112:1-2 मध्ये बायबल सांगतं की जरी नाना प्रकारच्या अडचणी जरी आल्या, जो देवाच्या आज्ञेमध्ये हर्ष करतो तो देवाच्या भयात राहतो. स्तोत्र 128 मध्ये सांगतं की धन्य तो पुरुष जो देवाचं भय धरतो, जो त्याच्याच चालवलेले, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो देवाच्या भयातला व्यक्ती आहे. जो आपल्याच मार्गाने नव्हे, जो मनुष्याच्या मार्गाने नव्हे, आपल्याच अक्कल हुशारी नव्हे, तर तो देवाच्याच मार्गाने चालतो. मला सांगू द्या, असं भय जो व्यक्ती देवाचं धरतो ना, मला सांगू द्या तो स्वर्गीय पिता त्याच्यावरती ममता करतो. हालेलुया. आणि त्याची दुसरी बाजू जर आम्ही पाहिली, ममतेची बाजू आम्ही पाहतो, परंतु मी नेहमी सांगत असतो की येशू ख्रिस्त फक्त एका बाजूने सांगू नये. येशू ख्रिस्त जर तो नम्र कोकरा आहेला, तर दुसऱ्या बाजूने तो आक्रमक यहुदाचा सिंह पण आहे. येशू ख्रिस्त मनुष्याचा पुत्र म्हणून आला, पण दुसऱ्या बाजूने तो देवाचा एकुलता एक पुत्र देखील आहे. येशू ख्रिस्त तारणारा म्हणून आला, पण आता न्यायाधीश म्हणून येणार आहे. या दोन्ही बाजू आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कधी कधी आम्ही एकच शेपूट धरून बसतो, आणि मग ज्या वेळेला परीक्षा आणि संकट येतात त्यावेळेला तो माणूस ज्ञानाअभावी अज्ञानामुळं कुठंतरी बॅकस्लाइड होतो. म्हणून आम्हाला देवाच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी समजल्या पाहिजे. तर पॉझिटिव्ह गोष्ट आम्हाला स्तोत्र 103:13 मध्ये समजते. आणि जर थोडस आणखी चांगल्या प्रकारे दुसरी बाजू समजून घ्यायची असेल, तर कुणीतरी इब्रिकरस पत्र याचा 12 अध्याय आणि वचन 5:6 वाचा. इब्री 12:5-6. पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही काय विसरून गेला काय? परमेश्वराच्या जसं प्रीतीचा आदर करतो, जसं आशीर्वादाचा आदर करतो, जसं चमत्काराचा आदर करतो, तर माझ्या मुला परमेश्वराची शिक्षा जरी आली तरी त्या शिक्षेचा आदर कर. जर देवाच्या मार्फत आमच्या पदरामध्ये आमच्या चुकांमुळे जर दोष पदरी पडला तर काय करू नको? खचू नको, म्हणजे निराश होऊ नको, बाग जाऊ नको. तर त्या दोष पडलेल्या अवस्थेमध्ये जरी परिस्थिती वाईट जरी असेल तरी खचू नको, कारण ज्याच्यावर ज्याच्यावर तो प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो, आणि ज्या पुत्रांना पुत्रा मी मागच्या सांगितलंय, तर स्त्री जरी असत तर आत्म्याच्या द्वारे ते देवाचं पुत्र आहे. हा, ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. त्या प्रत्येकाला म्हणजे फटके जरी मिळाले तरी देवाच्या भयात राहा, त्याच्या आधीनतेत राहा, आणि दिवस चांगले जरी चालू आहेत ना तरी. म्हणून परमेश्वराच्या भयाची व्याख्या मी जे स्तोत्र 112:1-2 मध्ये पाहतो की जरी परिस्थिती बिघडलेली असेल तरी हे देवा तुझ्या आज्ञात मला आनंद आहे. हालेलुया. स्तोत्र 119:143 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, संकट व क्लेश यांनी जरी मला घेरलं तरी हे देवा तुझ्या आज्ञात मला आनंद. परिस्थिती चांगली असो, परिस्थिती वाईट असो, बिमारी असो, चंगाई असो, गरिबी असो, समृद्धी असो, सर्व स्थितीमध्ये आमचं पोट भरून अन्न असो किंवा आम्ही उपाशी असो, या सर्व परिस्थितीमध्ये जो देवाविरुद्ध कुरकुर न करता देवाच्या इच्छेमाग चालतो त्याच्यावरच तो पिता ममता करतो, आणि त्याच्यावरच त्याची आघात कृपा करतो, आणि तो पुत्र जेव्हा चुकतो त्यावेळेला शिक्षा करतो आणि त्याच्या जीवनामध्ये कार्यही करतो. हालेलुया.
आणि आज प्रत्येक ठिकाणामध्ये फादर डेचे संदेश सुरू आहेत आणि प्रत्येक ठिकाणामध्ये आज ऑनलाईन मध्ये बहुतेक ठिकाणामध्ये याच गोष्टीचा प्रचार केला जातो आणि आज आपण काही विशेष गोष्टी पाहणार आहोत. बापाला नीतिमान ठरवण्यासाठी मुलगा देखील कारणीभूत आहे. बापाला नीतिमान ठरवण्यासाठी लेकर देखील कारणीभूत आहे. दोघांचं कॉम्बिनेशन खूप गरजेचं आहे आणि ही गोष्ट समजून घेण्यासाठी जास्ती वेळ न घेता आपण जाऊया नीतीसूत्र याचा 23 अध्याय आणि वचन 24. नीती 23:24 नीतीसूत्र 23 अध्याय आणि वचन 24 या वचनाला घेऊन आपण काही गोष्टी पुढे पाहणार आहोत. थोडं जोरात वाचणार धार्मिकाचा बाप काय म्हटलेले कुणाचा बाप धार्मिकांचा बाप कुणाचा बाप म्हणजे कधी कधी पप्पा तुम्ही काय केलं तुम्हाला काय कळतं तर त्यांनी पहिले पप्पाला जोड लावण्यासाठी पहिले स्वतःकडे बघावं की का मी देवाच्या वचनानुसार स्वर्गातल्या पप्पाच्या इच्छेने मी धार्मिक आहे का. धार्मिकांचा बाप उल्हासतो शून्य मुलास जन्म देतो तो त्या मुलांविषयी आनंद पावतो. आज कदाचित बाप मुलाविषयी आनंद करत नसल, कदाचित परिस्थिती वेगळी असल, पण आज या वचनाकडे जर येतो ना तर मला इथं जगाचे आई बाप दिसत नाही, जगाचा पुत्र आणि जगाचा बाप दिसत नाही. इथं मला स्वर्गाचा बाप आपलं स्टेटमेंट देत आहे, मी एका धर्मी पुत्राला या जगामध्ये जन्म दिला म्हणून त्याला त्याच्याविषयी बाप्तिस्मानंतर मी म्हणतो की हा माझा परमप्रिय पुत्र आहे याच विषयी मी संतुष्ट आहे. कारण मला की पर्यंत सगळे भविष्यवक्ते संपले, सगळे संतगण संपले, परंतु मानवाच्या उद्धारासाठी जी देवाने जी पूर्व नियोजन केलेली योजना होती ती योजना पूर्ण करण्यासाठी ज्या स्वर्गामध्ये पुत्र उभा राहिला असं म्हणायचं पिता तुझी इच्छा पूर्ण करायला मी जाणार आहे. आणि त्यामुळं पित्याची इच्छा पूर्ण करायला पुत्र कसा जाणार होता जी पित्याने भविष्यवाणी केली होती स्त्री संतान त्याचं डोकं फोडील. त्या स्त्री संतान विषयी यशया 53 मध्ये यशया काय म्हटला होता या सगळ्या गोष्टी पुत्राला माहित होत की त्याला त्या जगामध्ये फक्त जन्म घ्यायचा नाही तर त्या जगामध्ये जाऊन त्याला पित्याची इच्छा आणि पित्याचं कार्य करायचं. आणि म्हणून तो पिता दोनदा त्या आकाशातून आवाज देतो की हा माझा परमप्रिय पुत्र आहे का. कारण या वचनात पाहतो स्वर्गाच्या पित्याला आनंद झाला की त्याने अशा संततीला त्या ठिकाणामध्ये एक प्रकारचं जन्म दिला की त्याने त्याची इच्छा पूर्ण केली आणि त्याला आनंद दिलेला आहे. बायबल सांगते येशू ख्रिस्ताने आपल्या बलिदानाने पित्याला सुखदायक सुगंधित असा यज्ञ दिलेला आहे. सुखदायक सुगंधी यज्ञ म्हणजे तो त्याग केला. आणि मला सांगू द्या की ज्या वेळेला कधी कधी 7 शब्दामध्ये गुड फ्रायडे एक शब्द काही लोक नेगेटिव्हली प्रचार करतात ते कसं घेतात मला माहिती नाही, पण ज्या वेळी येशू ख्रिस्त म्हणतो लमा लमा एलोई सबखतनी माझ्या देवा तू माझा त्याग का केला. येशू ख्रिस्त शिकायत किंवा कंप्लेंट करत नाहीये, तर येशू ख्रिस्त सांगत आहे की या जगाला तू ऑलरेडी सांगितले की तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे आणि तू या वेळेला माझा त्याग का केला. कारण माझ्या जीवनातून माझ्या शरीरातून मानवासाठी स्वर्गाचा रस्ता उघडा व्हावा आणि तू आज दाखवून दे की तुझी योजना होती म्हणून सडनली त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदलाव आला. अंधकार झालं त्या ठिकाणामध्ये धरती दुभागली कडक पाबळे फुटले कपरा उघडल्या प्रथम फळ लोक देवाच्या राज्यामध्ये उचलले गेले. हे काय त्या ठिकाणामध्ये देवाचा पुत्र कंप्लेंट करत नाही, काही लोक नकारत म्हणतात बघा या ठिकाणामध्ये तो देवाला बोलवत आहे. जगातल्या लोकांनी म्हटलं पहा पहा तू कुणातरी बोलवत आहे. येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये सांगत आहे या जगाला सांग की तू या जगावर एवढी प्रीती केली की तुझा एकुलता एक पुत्र या वेदीवरती या क्रूस खांबावर तू बलिदान दिलेलं आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना आज आपण दोन प्रकारच्या गोष्टी पाहणार आहोत, एक नीतिमान बाप आणि अनीतिमान बाप. नीतिमान बाप कशामुळे झाला त्याच्यामध्ये नीतिमान संतती पण कारणीभूत आहे. पण थोडस नेगेटिव्हली आपण थोडस जाऊया आणि नेगेटिव्हली पाहत असताना पहिले शमूएल याच्या ज्या दुसऱ्या अध्यायामध्ये मी पाहतो या ठिकाणामध्ये एक याचक आहे आणि त्याचं जीवन सगळ्यांना माहिती आहे. त्याचं नाव आहे एली. एली विषयीचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की एली हा लिमिटच्या बाहेर धष्टपुष्ट होता.
आणि दुसरा पॉइंट हा होता की एलीची दृष्टी मंदावली होती. मी जो या एलीच्या जीवनामधून जर बघतो ना तर आजच्या काळामध्ये असणारी आध्यात्मिक परिस्थिती आहे. फक्त याजकीय क्षेत्रामध्ये सगळे खाऊन पिऊन फॉरेन टूर करून सगळे गवले आणि त्याच्यामुळे झाले काय याचकांची आत्मिक दृष्टी म्हणजे विजन संपलं. आणि ते विजन संपलं त्याचं उत्तम उदाहरण मी जर पाहतो की ज्या वेळेला हन्ना त्या मंदिरामध्ये दुःखाने खेतीतून तिथं त्या ठिकाणामध्ये करुणा भाकत होती आणि रडून त्या ठिकाणामध्ये देवाची प्रार्थना करत होती. पण येली म्हणते काय येली म्हणतोय काय राक्षसाने मस्त झाली काय तू. आज याचकांना कळत नाही की कोण खरा पश्चाताप करतोय आणि कोण ऍक्टिंग करत आहे. आज मंडळांमधलं विजन संपत आलेलं आहे, मंडळांमधली दृष्टी मंदावलेली आहे आणि त्यातल्या त्यातच याचकगण लट्ट होत चाललेले आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आपलं विजन गमावलेलं आहे. त्याला दिसलं नाही की हन्ना त्या ठिकाणामध्ये द्राक्षवाणी मस्त होऊन किंवा मद्य पाषाण करून ती त्या ठिकाणी ढोंग नव्हती करत तर हन्नीला ते खरं दुःख झालं होतं. एक याजक त्या काळामधला महायाजक असताना देखील त्याला आपल्या मंडळीमधल्या व्यक्तीचं दुःख जाणवलं नाही. आज सगळीकडे हीच परिस्थिती आहे. शामुएलच्या काळामध्ये जी परिस्थिती होती त्या ठिकाणामध्ये तीन गोष्टी पाहायला मिळतात. नंबर एक याजकाची दृष्टी मंदावली होती, नंबर दोन याजकाचा लट्टपणा आणि नंबर तीन वचन दुर्लभ झालं होतं. या तीन गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. मी वचन वाचण्यामध्ये वेळ घालणार नाहीये, फक्त ऐकून घ्या. या तीन गोष्टी आज जर तुम्ही कम्पेअर केलं आजच्या जगाबरोबर तर आजची परिस्थिती तीच आहे. सगळे गमरे होत चाललेले, त्यांना विजनचं काय घेणं देणं नाही, मंडळीचं काय घेणं देणं नाही, चर्चचं काय घेणं देणं नाही. त्यांचे दृष्टांत संपलेले आहे, त्यांचं विजन संपलेलं आहे, त्यांची दृष्टी मंदावलेली आहे. ते तेवढ्या पुरतीच दोन फुटापुरतीच विचार करत आहेत. आणि तिसरी गोष्ट आपलं पारंपरिक पद्धतीने जे आहे तो रट्टा मारत आहे आणि आज पण परिस्थिती ती झालेली अशा याचकांकडं वचन दुर्लभ झालेलं आहे. आणि चौथी गोष्ट ही होती याचकाची संतती त्यांना देवाची ओळख झालेली आहे. मी माझ्या मुलांविषयी सारखं त्या या पॉइंट कडे येतो आणि मी सारखं थोडस प्रेयर करतो आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या बापाला लोक पास्टर म्हणतात, तुमचं जीवन असं असावं की खरोखर तुम्ही पास्टरची संतती आहात. तुमच्या बापाला जर लोक फादर म्हणतात तर तुमचं वागणं हे चांगलं असावं. तर आपण काही गोष्टी त्या काळामध्ये पाहूया. तर कुठेतरी वाचावं पहिले शमुएल याचा दुसरा अध्याय आणि वचन 12. पहिले शमुएल दुसरा अध्याय वचन 12 नीट ऐका काय सांगतात. एलीचे पुत्र, दोन पुत्र होते, एकाचं नाव होतं फिनास आणि दुसऱ्याचं नाव होतं हाफनी. एलीचे पुत्र काय होते? अधम होते. हिंदी मध्ये खूप बेकार भाषांतर आहे. एली के पच्छे लुच्छे थे. काय म्हटलेलं? याजकाचे पुत्र अधम म्हटलेलं आहे. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने फेसबुक मीडियातून पाहणारे जे सेवा करणारे आहेत, आपल्या पेज वरती सेवा करणारे आणि पिता समान आहेत, मला सांगू द्या तुमच्या संततीवरती तुमचा प्रभाव हा पडला पाहिजे. काय वेळा असं म्हणणं येतं, बाळकाचं पोरग बिघडत, शिक्षकाचं पोरग शिकत नाही असे डायलॉग देत. पण मला सांगू द्या की आमच्या मुखामध्ये नीती सूत्र 18:21 प्रमाणे देवाने जीवनाचं सामर्थ्य ठेवलेलं आहे. जे तुम्ही बोलतात ते तुम्ही प्राप्त करतात. निश्चित का नाही, येशूच्या नावात जर सगळं काही संभव आहे तर येशूच्या नावात आम्ही हे देखील संभव करू शकतो. जर एलीची संतान आदम होती पण सखर्याची संतान जो योहान तो येशूची वाट सवळ करणारा अरण्यात ओघडणारी वाणी होती. हालेलुया. दोन्ही बाजू बघून आपण चालूया. जरी एलीचे पुत्र आदम होते परंतु जखर्या नावाचा याजक जो येशूच्या काळामध्ये होता, ज्याला खूप उशिरा मूल झालं, जो एलियाच्या आत्म्याने त्याच्याकडे योहान आला होता. मी जेव्हा योहानाच्या जीवनातून पाहतो ना, योहानाच्या काळामध्ये सगळं धार्मिक कर्मकांड इतकं टॉप लेवलला चाललं होतं. जर योहानाने जर ठरवलं असतं तर जखर्याच्या जागेवरती तो हाय प्रिस्ट झाला असता, जखर्याच्या जागेवरती तो महायाजक झाला असता. पण एलियाचा आत्म्याने आलेला योहान, त्याला माहिती होतं की त्याचं कॉलिंग काय होतं, म्हणून तो अरण्यात गेला आणि ज्या वेळेस त्याच्याकडे लोक येऊन म्हटले तू भविष्यवक्ता आहे का, तो म्हटला नाही. तू एलिया आहे का, तो म्हटला नाही. तू मसीहा आहे का, तो म्हटला नाही. एका प्रॉफिटची ओळख ही आहे, एका सेवकाची ओळख ही आहे, एका सेविकेची ओळख ही आहे. त्या ठिकाणामध्ये आमची डिग्री इम्पॉर्टंट नाहीये, आमच्या नावापुढे पास्टर प्रेषित भविष्यवक्ता इम्पॉर्टंट नाहीये. तर प्रत्येकाची या जगामध्ये देवाने ओळख ठेवलेली आहे. तुम्ही
तुम्ही आणि मी प्रभूचा वाट नीट करणारे होतो. आज आपल्या जीवनाला तपासूया, मी प्रभूची वाट नीट करणार आहे का मी प्रभूची वाट बिघडवणार आहे. मग प्रभूची वाट नीट करताना त्याची सुरुवात आपल्या यरुशलेम मधून म्हणजे आपल्या परिवारातून होते, त्याची सुरुवात आपल्या घरातून होते, बापाच्या मुलाच्या रिलेशन मध्ये होते, पती पत्नीच्या रिलेशन मध्ये होते, घरातल्या प्रत्येक रिलेशन मध्ये होते. माझ्या यरुशलेम मध्ये तर मी ख्रिस्ताची वाट नीट करतो तर मला अधिकार आहे की तसा चांगला बाप म्हणून घ्यायला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणामध्ये एलीच्या पुत्रांची ओळख काय आहे? चौथी गोष्ट पाहिलं मित्र, ते अधम आहे. काय आहेत? याजकाचे पुत्र. त्याच्या अधमगिरीला सुरुवात झाली होती, परंतु एलीला आपल्या खाण्यापिण्यातून फुरसत मिळत नसेल असं मला वाटते. एली त्या काळामधला एक आर्च बिशप होता, अशी आर्च होती त्याची. म्हणून ज्या वेळेला त्यांनी कोष लुटल्यानंतर त्याचे दोन मुलं मेले, काढल्यानंतर तो मागच्या मागे पडला आणि बायबल सांगतं मान मोडली आणि तिथंच मेला. आज असे कितीतरी याचक याच पद्धतीने जगातून जात आहे, सेवा फक्त एक नॉमिनली करत आहे, त्याचा काही उद्देश नाहीये. येतात आणि जातात, आउटपुट काय नाहीये. याचक आहे तो पण मंदिर आहे, याचक संपल्यावर सगळं संपलं. आज ती सेवा आम्हाला करायची नाहीये, तो पॅटर्न आम्हाला ठेवायचा नाही. म्हणून मी आज नकारात्मक दृष्टिकोनातून पहिले जातो, कारण बायबल सांगतं धार्मिकाच्या संततीमुळं बाप आनंदित होतो. पुढे जाऊया, पुढचं वचन वाचूया, 17 वचन. त्यांची पाचवी ओळख आहे एलीच्या पुत्राची, म्हणजे दुसरी ओळख पाचव्या पॉइंट प्रमाणे. त्या तरुणांचे पाप, याजकाच्या मुलांचे पाप, पास्टरच्या मुलांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने. मला वाटतं पहिल्या 12 वचना मध्ये पॉइंट राहिला, वाटतं एक पॉइंट राहिला. 12 वचन कोणत पास 2:12. एलीचे पुत्र अधम होते, अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख. हा पॉइंट राहिला होता. काय नव्हती? परमेश्वराची ओळख. इथं बसलेल्या बापाने, प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलांना आपल्या देवाची ओळख करून दिली पाहिजे. नीती सूत्रामध्ये ना मला एक वचन खूप आवडतं, मी अध्याय सांगू शकत नाही आता, पण ते वचन सांगत आपल्या बापाचा मित्र सोडू नको. मग तो कोणता मित्र? जगातल्या मित्राविषयी मला नाही सांगायचे. तुझ्या बापाचा मित्र तू जर पाहिला असेल, बापाचा मित्र कुठून ओळखू येतो? तो बाप जिथं जास्ती वेळ घालवतो, तो बाप जिथं जास्ती वेळ देतो, तो बाप जिथं जास्ती प्राधान्य देतो. जर तो बाप मुलांसमोर प्रार्थनाशील आहे, जर तो बाप देवाबरोबर वेळ घालवतो, जर तो बाप प्रार्थनेमध्ये वचनामध्ये वेळ घालवतो, मुलांना कळतं माझ्या बापाचा मित्र येशू आहे आणि मला तोच मित्र करायचा आहे. तर मला तो मित्र मिळाला. आज मला सांग, मैत्रीच्या विरुद्ध जायचं नाही. आमचे तर इतके पायरीचे 50 होते ना, चौकामधून हात करता करता हात दुखून जायचा. आता डायरेक्ट तोंडाला मास्क, आता या परिस्थितीमध्ये लोक लावत आहेत, पण आम्ही ऑलरेडी तोंडाला रुमाल बांधायचं 10 वर्षापूर्वी सुरू केलं, चेहरा दिसायला. आज मला हे सांगू द्या, कदाचित या गोष्टी ऐकताना कुठेतरी असं वाटत असेल मला काहीतरी टार्गेट तर केलं जात नाही, फेसबुक मीडियावरून पाहणारे असो इथं बसणारे असो, पण मी डायरेक्ट मी सांगत आहे आपल्या बापाचा मित्र सोडू नको. तर मी माझा मित्र तर माझा येशू आहे, तर मला हा विश्वास आहे की जर मी त्याच्यामध्ये दोस्ती करतोय तर माझी संतान, कारण बायबल हे पण सांगतं स्तोत्र 37:25 मध्ये दावीद महाराज म्हणतात पहा मी तरुण होतो आता म्हातारा झालो, परंतु नीतिमानाच्या संततीला निराशित झालेलं आणि भीक मागताना मी पाहिलं नाही. का नाही पाहिलं? कारण त्या नीतिमानाचा मित्र नीतिमान येशू आहे, म्हणून त्याच्या संततीला अधिकार आहे, त्याशिवाय त्याला प्राप्त होतात. आज आम्हाला कुठंतरी या गोष्टीसाठी सिरियस होणं गरजेचं आहे. अधम आणि दुसरी गोष्ट काय सांगितली? ओळख नव्हती. कितीतरी आज मला वाईट वाटत की ज्या म्हणून मी माझ्या मुलांना थोडस सांगत असतो, कधी बोलून सांगत, कधी प्रेमाने सांगत असतो, वचन वाचा, प्रार्थनेत वेळ घालवा. तुम्हाला तुमच्या देवाची ओळख झाली पाहिजे. तुम्ही एक पालकाचे मुलं आहेत म्हणून तुम्हाला तारण मिळणार नाही, तुम्ही ख्रिस्ती कुटुंबात आहे म्हणून तुम्हाला तारण मिळणार नाही, तुमच्या दाखल्यावरती ख्रिश्चनी जात लिहिली म्हणून तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही. तर तुम्हाला तुमचा वैयक्तिक तारणाचा अनुभव येणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्या देवाच्या प्रेमापोटी तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवणं गरजेचं आहे, तुम्हाला ती ओळख होणं गरजेचं. आज कितीतरी याजकाचे पुत्र तुमच्या माझ्या ओळखीमध्ये असत की जे फक्त याजकाचे पुत्र आहे, त्यांना देवाची ओळख नाही, त्यांना बायबलची पुस्तकं माहीत नाहीये, त्यांना गिटारचे कॉर्ड्स माहितीये, परंतु त्यांना बायबल मधला हबक्कूक माहिती नाहीये.
त्यांना बायबल मधला उपाध्याय माहिती नाहीये, त्यांना बायबलचा अपशालोम माहिती नाहीये. आज ही परिस्थिती आहे, मला सांगू द्या, एलीच्या काळामधली परिस्थिती तीच या काळामध्ये आहे. चांगले चांगले महायाजक आहे, भावभर सेवा करत आहे, अख्ख्या इंडियामध्ये फिरत आहे, पण घरामध्ये संतती देवाच्या मार्गात नाही. पण आज तुम्हाला आणि मला या गोष्टीमधून, एलीच्या काळामधून काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळत आहे. एलीचे पुत्र आदम होते, त्यांना देवाची ओळख नव्हती. तुमच्या मुलांना आम्ही सगळ्या गोष्टी घेऊन देतो, पण का तुमच्या मुलांना आम्ही देवाचं वचन घेऊन देतोय, ब्रँडेड गोष्टी देतो. परंतु आज पण मुलांकडे जर साधारण बायबल असेल किंवा बायबलच नसेल तर मला सांगू द्या, कुठंतरी आम्ही त्यांना जीवनाच्या मार्गापासून दूर करतोय. पुढे जाऊया आपण, 17 वचन काय सांगतं, त्यांचं पाप तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार काय होत, घोर पाप होत होते. म्हणजे फादर्स डे ला आजपर्यंत आम्ही सगळे गुलाबजामचे संदेश ऐकले, फादर्स डे ला आम्ही आतापर्यंत हलवा पोळीच खाल्ली असेल, पण थोडस मी पहिले कारल्याचा रस्सा कारल्याची भाजी देतो, मग आपण गोड गोड गोष्टी पुढे पाहूया. पण त्याच्यामध्ये पण आमच्यासाठी जीवनावश्यक गोष्टी मिळणार आहेत पुढं. हा बघा, इथं मला इतकं वाईट वाटतं ना हा पॉइंट आल्यावरती, आणि आज पण परिस्थिती तीच आहे. बघा काय म्हणजे, त्यांचं पाप देवाच्या दृष्टीने घोर होत, त्याच्यामुळे त्या कारणामुळे लोकांना परमेश्वरासाठी लोकांना वीट आला. काय जायचं गाव त्या चर्चला, हे असं आहे, ते तसं आहे, पालकाचा पोरगा असा आहे, पालकाची पोरगी तशी आहे. कितीतरी नवीन विश्वासणारे मला सांगू द्या, पालकीय घराण्यामध्ये असणाऱ्या चुकीच्या साक्षीमुळं ते चर्च सोडूनही गेले, आणि काही लोक तर बॅकस्लाइडही झाले. का? याचकावरती असणारी जबाबदारी, याचकाची संतती, तिच्या विषयी जेव्हा या पॉइंटकडे येतो ना, मला खूप दुःख होतं की का ते लोक बॅकस्लाइड झाले, का ते मंदिरामध्ये येण्यासाठी मागे पडले, का त्यांना अर्पण आणण्याचा वीट यायला लागला. त्याचं कारण बायबल सांगतं, आदम जे पुत्र होते, जे घोर पाप करणारे होते, ज्यांना देवाची ओळख नव्हती, या लोकांच्या चुकीच्या साक्षीमुळं मंडळीला चर्चमध्ये येण्यासाठी वीट येत होता. ही रियालिटी आजच्या डेटला कुणी नाकारू शकत नाहीये. तुम्हाला 70% लोक म्हणतील, आम्ही जात नाही हो, बघा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, कुकुर करणाऱ्या लोकांची गॅंग वेगळी आहे. परंतु काही चुकीच्या साक्ष आहेत. काय वेळेला असं होतं की पाळकीय घराण्यामध्ये असतं, पण पाळकीय घराण्यामधलीच मुलगी ज्या वेळेला कुठेतरी चुकीच्या कामामध्ये अडकली, या साक्षी सगळ्या समाजात पसरतात आणि लोक म्हणतात आम्ही काय करत तिथलं. ही समस्या आज पण आहे, आजच्या डेटला हे लागू आहे. म्हणून बाळक व्हावं तर मग विचारपूर्वक व्हावं, सेवा करावी तर विचारपूर्वक सेवा करावी. फक्त आपल्या पुरती नव्हे, माझ्या जनरेशनचं काय, माझ्या जनरेशनचं काय. जसं बायबल सांगतं, जसा याजक तशी मंडळी. पण लोक विचार करतात, बाळक लोक मंडळी, मंडळी पहिले कुटुंब आहे. जर माझं मला बायकाला ओळखायचं असं निश्चित असेल, रागिष्ट असेल, चिडखोर, परंतु त्यातल्या त्यात तुमच्यामध्ये पवित्रतेचे गुण असले पाहिजे की तुमच्याकडे पाहून लोकांनी बोट नाही दाखवलं पाहिजे, तुमच्याकडे पाहून लोकांनी सलाम ठोकला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझी संगती मला आज तपासणं गरजेचं आहे. अजून पुढे जाऊया आपण, काय वचन सांगतं 22 आणि 24 मध्ये. 22 वचन, भरपूर पॉइंट आहेत, पण मी मेन मेन पॉइंट घेऊन चालू. एली फार वृद्ध झाला होता, सगळे याचक आता वृद्ध होत चालले, पण तरी अजून खुर्च्या सोडत नाहीयेत. कसकसा व्यवहार केला, कसकसा व्यवहार, तुम्ही घरी जाऊन वाचा, खूप वाईट प्रकारचा व्यवहार होता तो. दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कुकर्म करणारी संतान, आदम संतान, देवाची ओळख नसलेली संतान, घोर पाप करणारी संतान, कुकर्म करणारी संतान आज या जगामध्ये सगळीकडे पाहायला मिळेल. खूप क्वचित ठिकाण आहे की जिथं या गोष्टी पाहायला मिळत नाही. पुढं, हे कुणाच्या कानावर आले, एली महायाजक होता, महायाजकाच्या कानावर आले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही असले कर्मे का करीता. तुम्हाला काय वाटतं, त्याने असं म्हणायला पाहिजे होतं का तिथं काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता, काय वाटतं?
तो फक्त काय म्हणतो तुम्ही असं का करता लेकरांनो प्रेमानेच चाललंय सगळं माझ्यासारखा याजक असं मी पहिले म्हटलं असं याजकीय पदावरून खाली या नॉमिनल जीवन जगा नो प्रॉब्लम तुम्ही दर्शन मंडप सेवा नाही केली तर चालेल साधावर वा पुढं तुमची कुकर्मे या सर्व लोकांकडून हा अजून एक शब्द खूप चांगला आहे पुढं माझ्या मुलांनो असं करू नका किती प्रेमाने चाललंय माझ्या मुलांनो असं करू नका रे बाबा माझ्या कानावर बोभाटा हा शब्द आज आम्हाला बोभाटा कानावर ऐकायला येतो हा बोभाटा तो बोभाटा इथं दिसला तिथं दिसली पण ज्यावेळेस ऑर्डिनरी बिलीवर येतं ना तिथं काय प्रॉब्लेम नसतो पण याजकीय कुटुंबातला असेल ना तर मला सांगू द्या त्या लेकरांनी आपलं पाऊल टाकताना आपली दोस्ती करताना आपले मित्र निवडताना आपलं ठिकाण निवडताना त्याने हा विचार करावा माझ्या या चुकीच्या मार्गातला बोभाटा माझ्या वडिलांना बदनाम करण्यासाठी कारणीभूत होणार नाही माझी संगती चुकीची आहे का मी कुणाला वेळ देतोय एलीच्या काळातला जो समय आहे मला सांगू द्या आज म्हणून सुरुवात म्हणून थोडं नेगेटिव्हली चालू आज सगळीकडे याच गोष्टीचा बोभाट आहे आणि मग झालं असं देवाने एका प्रॉफेटला पाठवलं अननोन प्रॉफेट आहे त्याची नाव त्याची ओळख दिलेली नाहीये आणि तो येतो आणि देवाचा संदेश एलीला सांगतो आणि त्या ठिकाणामध्ये आम्हाला एक मेन पॉइंट पाहायचा आहे आणि तो मेन पॉइंट आपण मग पॉझिटिव्हली पॉइंट कडे जाऊया पुढे जाऊया डायरेक्ट 24 वचन नाही नाही 29:30 सॉरी 29:30 माग शबाना हा या ठिकाणामध्ये जो प्रॉफेट आलाय याचं नाव नाहीये पण देवाने त्याला पाठवलंय एक अननोन प्रॉफेट आहे तो येऊन त्याला एलीशी बोलत आहे आता हे सगळं झाल्यावर एली बघत तो बोलत आहे पुढं व अन्नार्पण अर्पिण्याची मी तुला आज्ञा दिली आहे आज जे काम केलं पाहिजे ते काम केलं जात नाही त्याला लात मारण्यात येते कधी कधी याजकीय घराण्यामधून पाळण पास्टर भक्त मुलाला प्रार्थना करते कुणकरण नाही नाही मला नाही करायची मी नाही करणार मला सांगू द्या हे लात मारण्यासारखं काम आहे पुढं हा इस्रायल यांनी केलेल्या अर्पणापैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन सर्वोत्तम म्हणजे जे अर्पण आणायचे इस्रायल लोक हे लोक त्रिशूळ मारून त्याच्यातला उत्तम भाग काढून घ्यायचे हा तुम्ही लट्ट व्हावे म्हणून तुम्ही काय व्हावे आज सगळे तेच लट्ट होते शारीराने नव्हे धनाने याच्याने त्याच्यातच लट्ट आहे आत्मिक गोष्टीमध्ये लट्ट खूप कमी येत असतात त्याच्या काळात हा हा पॉइंट काय म्हणत आहे तो प्रॉफिट त्याला तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर करतोय प्रत्येक पित्याने प्रत्येक सेवकाने व सेवक असो किंवा नसो परंतु त्या पित्याने त्याने पहिले आपल्या स्वर्गीय पित्याचा आदर करावा आणि त्याच्या जागेवरती त्याने त्या पित्याला ठेवावं जिथं तुम्ही मनुष्याला ठेवले तू माझ्याहून अधिक आपल्या पुत्रांचा आदर करतोय एवढं ते कुकर्म करत आहे घोर पाप करत आहे ज्यांना तू ओळख करून दिली नाही जे आज अनुचित मार्गामध्ये आहे त्यांचा बोभाटा सगळ्या यरुशलेमपर्यंत पोहोचलेला आहे तू त्यांचा आदर अजूनही माझ्यापेक्षा अधिक करतोय म्हणजे देवाला म्हणायचं काय ज्यावेळी तुझ्या काही कुकर्म आलं ना तू महायाजक होता तू ऑथोराइज्ड व्यक्ती होता तू त्यांना त्या कामावरून रिटायर करायचं होतं त्यांना सस्पेंड करायचं होतं पण तू त्यांचा आदर माझ्यावर अधिक करतोय पुढे यास्तव इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे तुझे घराणे म्हणजे तुझा लेवी वंश व त्या बापाचं घराणं मत समोर निरंतर चालू राहील असं म्हटलं होतं मी पण आता परमेश्वर म्हणतो आता माझ्या हातून नाही होणार मी जरी शब्द दिला मी जरी करार केला पण माझ्या हातून न हो जे माझा आदर करतात त्यांचा मी मग त्या बापाचंही तेवढंच कर्तव्य मुलांचे तेवढं कर्तव्य की त्यांनी आपल्या जीवनातून आपल्या स्वर्गीय बापाचा आदर करावा
जे त्या बापाचा आदर करतात मला सांगू दे ऑटोमॅटिकली घरच्या मध्ये देखील ते वातावरण तयार होऊन जातं. पण आज आदर सन्मान संपत चाललेला आहे. म्हणून हे वचन इंग्लिश मध्ये वाचा बघा, एकच वचन 30 वचन. I will honor those who will honor me. But I will dishonor those who ignore me. स्पष्ट शब्दामध्ये आम्हाला उत्तर दिले. आज जसं मी देवाचा आदर करायला त्याच्या वचनाला त्याच्या प्रार्थनेला आराधनेला सगळ्यात महत्व द्यायला लागलो, मला सांगू द्या तो देव इतका आदर देतो ना आम्हाला उकिरड्यावर उचलतो आणि अधिपतीच्या बैठकीत. पण आज कधीतरी आम्ही कुठंतरी या गोष्टींच्या मध्ये अडकून जातो आणि तिथं कुठेतरी आम्हाला असं वाटतं काय बाबा सांगत आहे, काय पास्टर सांगत आहे, काय चर्च सांगत आहे, प्रार्थना प्रार्थना खूप या गोष्टीला कधी कधी केअरलेस करू टाकतो. पण या गोष्टीच आमच्या जीवनासाठी आहेत. एका व्यक्तीची खूप मोठी साक्ष आहे पण आता ते साक्ष या पॉईंटवरून सांगायला तेवढा वेळ नाहीये. पण मला काल काही फोन आले आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या संदेशामध्ये काही लोक याच्यामधून काही नास्तिक लोक पण जॉईन झालेले आहेत आज पाहायला. आणि ते लोक म्हणतात की आमचा बायबलचा देव जो आहे तो बायबलचा देव हा काल्पनिक देव आहे. आणि ते म्हणतात काय पुरावा द्या. पहिली गोष्ट तर त्यांनी पुरावा मागितलाय, थोडस मी याच्यामध्ये स्वार्थ ऍड करतो. त्यांनी पुरावा मागितला की तो देव असताना मग त्यांनी स्वतःचा बचाव का नाही केला. तर एक खूप सुंदर गोष्ट एका सेवकाने सांगितली होती अकबर आणि बिरबल. एक दिवशी एका प्रचारकाने बिरबलला स्वार्थ सांगितली. कुणाला माहिती ना अकबर बिरबल. बिरबलला स्वार्थ सांगितली आणि बिरबल बाप्तिस्मा घेऊन बिलीवर झाला. आणि जसा बिलीवर झाला तसं सगळं अकबरच्या राज्यामध्ये त्याला नावं ठेवा लागले. इवन एक वेळ अशी आली अकबर पण त्याला म्हटला बिरबल तुला दुसरे देव भेटले नाही का रे, हा कमजोर देव शक्तिहीन देव कुछ खांबावरती धरून देण्यात आला मेला असा कोणता देव तू स्वीकारलाय. बिरबल म्हटला बादशाह आज माझ्याकडे उत्तर नाहीये. जे नास्तिक लोक पाहत आहेत त्यांच्यासाठी मी स्टोरी सांगत आहे. आज माझ्याकडे उत्तर नाहीये पण वेळ आलं मी उत्तर देईन. नेहमी अकबर त्याची चेष्टा करणार काय निवडून निवड. तो निवडायचा ना गळ्यामध्ये साप आहे, अरे तो देव निवडायचा त्याच्या हातामध्ये त्रिशूल आहे, अरे तो निवडायचा त्याच्या हातामध्ये गदा आहे. नाव घेत नाही समजायला समजून नाही. तो म्हणतो माझी वेळ आल्यावर मी सांगल मी हा देव का निवडला. आणि त्याने म्हटलं की हा कमजोर आहे शक्तिहीन देव आहे जो स्वतःचा बचाव करू शकला नाही. मग समय आला की एक दिवशी अकबर बादशाला एका मोहिमेवरती जायचं होतं आणि जलप्रवासामध्ये तो जहाज घेऊन निघाला. जे काय 2-3 महिने तो गेला आणि त्याने यायच्या पहिले त्याने जासुसांना पुढे पाठवलं आणि सांगितलं की मी माझ्या राज्यामध्ये जहाजातून येत असताना बिरबल मला पहिले माझ्या प्रिय मुलाचा चेहरा पाहायचा आहे. तू दुसऱ्या जहाजामध्ये माझ्या मुलाला तू घेऊन ये, मला त्याचा चेहरा पाहायला पाहिजे. फक्त सगळं अकबर बादशाह आपला जहाज घेऊन येतो आणि इथून बिरबल पण एक जहाज घेऊन निघतो आणि त्याच्यामध्ये मुलाला तो एकदम समोर ठेवतो आणि बाप खूप खुश होतो अकबर बादशाह बघून सलीमला बघून खूप खुश होतो. हाय बाय लागून सुरू होत आणि थोड्याच वेळामध्ये असं होतं की तो मुलगा पाण्यात पडतो. मुलगा जसा पाण्यात पडला की सगळे ओरडा ओरडीत चालू झाली समुद्रात पडला. म्हणून अकबर बादशाह इकडे तिकडे बघितलं नाही, त्याने स्वतः पाण्यात उडी मारली आणि गेला. गेल्यानंतर त्याने त्या मुलाला बाहेर काढलं किनाऱ्याला आणलं बघितलं तर तो होता पुतळा. तो म्हणला बिरबलला म्हटलं तुला कळतं का तू माझी अशी टिंगल करतो. तो म्हणला महाराज गेले कित्येक महिने तुम्ही माझी टिंगल करताय, मी काय बोललो का, मी याच्यातून तुम्हाला काय शिकू इच्छितो. ते मग महाराजांना त्यांनी प्रश्न केला महाराज तुमच्याकडे सैनिक आहे का, भरपूर सैनिक आहे. तुमच्याकडे पट्टीचे कोणारे सैनिक आहेत का, भरपूर सैनिक आहेत. मग माझा प्रश्न हा आहे ज्या वेळेला तुम्ही पाहिलं तुमचा मुलगा पाण्यात पडला त्यावेळेला तुम्ही सैनिकाला आज्ञा का नाही दिली, त्यावेळेला तुम्ही त्या शूरवीर योद्ध्याला आज्ञा का नाही दिली. तर बादशाह म्हणाला मला त्यांच्यावर विश्वास नव्हता की ते माझ्या मुलाला वाचवतील. तेव्हा बिरबल म्हटला माझ्या पित्याला कुठल्या दूतावरती कुठल्याही संतावरती कुठल्याही याचकावरती भविष्य वक्त्यावरती विश्वास नव्हता. ज्या वेळेला मी पापाच्या सागरामध्ये डुबून
मरणार होतो त्यावेळेला माझा देवाचा पुत्र जो सनातन पिता बनून या जगामध्ये आला त्याने मला वाचवण्यासाठी दुसऱ्या कुणावर नाही तर तो स्वतः माझ्यासाठी पापाच्या सागरात गेला माझ्यासाठी मेला कारण मला जीवन मिळालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर हे तुम्हाला फक्त एक लॉजिकली मी सांगितलेलं आहे की या प्रकारे तो शक्ती नाहीये फक्त तुम्हाला मरण कळले पण इस्रायल मधली कबर आज पण आ वासून ओरडत आहे आणि सांगत आहे की तो जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे. तुम्ही म्हणता हे तुमचं धार्मिक पुस्तकामध्ये असत परंतु जर आज तुम्ही इतिहास पाहिला तर कुठलीही तारीख सांगताना BC म्हणून घोषित केलं जातं बिफोर क्राइस्ट आणि AD म्हणून सांगण्यात येतं आफ्टर हिज डेथ. या तारखा किंवा हे शब्द सांगतात येशू या जगात आला होता ज्याने मरण सोसलं परंतु त्याचं पुनरुत्थान किंवा त्याचं मरणातून जिवंत होणं या गोष्टीमध्ये विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला त्याचा अनुभव घ्यावा लागल तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागल त्याच्यावर विश्वास ठेवल्यावरती तो अनुभव द्यायला लागतो आणि चांगले चांगले नास्तिक आज देवाचे सेवक म्हणून आज सगळ्या जगभरामध्ये सेवक आहे पण करत आहेत. त्यामुळं मी फक्त सुवार्थीच्या पद्धतीने ही गोष्ट सांगितलेली आहे पण आमचा मूळ पॉइंट जो आहे आजचा फादर्स डेच्या दिवशी आणि तो पॉइंट हा आहे की आज परमेश्वर पुन्हा एकदा मला असं वाटतं की नीतीसूत्र 23:24 वाचावं कारण आम्ही नेगेटिव्ह पॉइंट पाहिला आता पॉझिटिव्ह पॉइंट कडे आपण जाणार आहोत. हा उल्हासतो सुज्ञ मुलांना जन्म देतो तो त्या मुलाविषयी आनंद पावतो. कुणाचा बाप? धार्मिकाचा बाप. याला नीतिमानाचा बाप म्हणू शकता. तर आपण डायरेक्ट जाऊया आता याकोबाचं पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन 21 पासून पुढे दुसरा अध्याय 21 आणि 23. आपला बाप आता इथं आपला बाप म्हणून अब्रामाला कोट केले. आमचा बाप म्हणजे बाप नाही तर विश्वासाचा बाप. जो विश्वासाचा बाप नाही का म्हणा हा त्याच्यामध्ये बाप माणूस आहे त्याच्यामध्ये बाप माणूस आहे. एखादा गुन्हेगार जरी असेल तर त्याला म्हणतो हा लय बाप माणूस आहे ना. पण मी ज्या वेळेला डिस्टर्ब नका हो त्याला बसायचं बसू दे बिलकुल मला डिस्टर्ब नका. आपला बाप अब्राहम हा याला यज्ञ वेदीवर अर्पण केले याच्यामध्ये हा बाप क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय. माझा शब्द नीट ऐका. कशाने नीतिमान ठरला? क्रियांनी. मग सवाल हा आहे की इथं फक्त अब्रामाची क्रिया येते का काय वाटतं थोडं तुम्ही पण बोला. इथं फक्त अब्रामाची क्रिया असेल का मग कुणाची क्रिया आहे? इथं पुत्राची पण क्रिया आहे त्याही गोष्टी आपण पाहणार आहोत पुढं. हा विश्वास अब्रामाच्या क्रियेसहित काम करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला. क्रियांनी तो विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. हा अब्रामाने या प्रकारे देवा विश्वास ठेवला इसाकाच्या बलिदानाच्या वेळेला ते त्याच्यासाठी नीतिमत्व करण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हालेलुया. काय म्हणण्यात आलं? आणि त्या बापाने आपला मित्र आपल्या मुलाला दाखवला होता म्हणून नीतिसूत्र सांगतं आपल्या बापाच्या मित्राला सोडू नको. जगातल्या मित्राविषयी नाही. माझा मित्र कोण आहे माझ्या मुलांना कळलं पाहिजे. माझा मित्र माझा बाप कुणाबरोबर संगती करतो माझ्या मुलांना कळलं पाहिजे जेणेकरून माझे मुलं ज्या मी या जगात असो किंवा नसो मला शाश्वती असेल की माझे मुलं जो माझा मित्र आहे ना त्या मित्राला सोडणार नाही. आज आम्ही जगाचे मित्र पायरीचे 50 केलेत. काहीचे मित्र कदाचित एकदम हायफाय असतील गाडी घोडेवाले असतील धन दौलतवाले असतील कदाचित त्या मित्रांचं आकर्षण असेल पण ऐकून घ्या त्या मित्रापेक्षा एक असा मित्र आहे ज्याने तुमच्या माझ्यासाठी खुश खांबावर आपला प्राण दिला.
आज या ठिकाणामध्ये बायबल सांगतं अब्राम देवाचा मित्र झाला, तो मित्र होण्यासाठी ज्या विश्वासाच्या क्रिया त्यांनी केल्या त्या क्रियेमुळं त्याचं नीतिमत्व ते गणण्यात आलं. आणि त्या दिवसापासून तो देवाचा भविष्यवक्ता असताना त्या दिवसापासून तो देवाचा मित्र झाला. आणि तो मित्र कुठं झाला? हेब्रोन मध्ये. हेब्रोन मध्ये ज्यास तो लोट पासून वेगळा झाला, हेब्रोन मधून लोट पासून दूर गेला, त्यावेळेला देवाने दर्शन दिलं, त्या दर्शनामध्ये देवाने भविष्यवाणी केली, त्याच्या त्या ठिकाणामध्ये देवाने त्याला दिवसात आपण संध्याकाळी तारे दाखवले. आणि त्या ताऱ्यांकडे पाहून बायबल सांगतं अब्रामाने विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व गणण्यात आलं. आणि त्या दिवसापासून अब्राम हा देवाचा मित्र झाला. जर तुम्ही बारकाईने अभ्यास करताना तर ऍक्च्युली विश्वासामध्ये जेव्हा तुम्ही येतो ना, तर विश्वासामध्ये ज्यास येतो ना, त्या विश्वासातून आम्ही शिष्यत्वात आलो पाहिजे. शिष्यत्वामध्ये ज्यास येतो ना, आम्ही त्या सेवकाईमध्ये येतो. आणि सेवकाईमध्ये आलो ना, आम्ही देवाच्या मित्रत्वामध्ये देखील आलो पाहिजे. अब्रामाच्या ज्या त्याच्या जीवनामध्ये ज्या सेवा जर पाहिल्या, तर अब्राम पहिले विश्वास ठेवून शखेम पर्यंत आला. विश्वास ठेवून अब्राम एक शिष्य म्हणून तो बेथेल मध्ये प्रार्थना करायला लागला. आणि तोच अब्राम पुढे हेब्रोन मध्ये येऊन देवाचा मित्र झाला. आज आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणामध्ये माझा मूळ पॉइंट जो आहे, माझ्याकडे लक्ष द्या, मूळ पॉइंट जो आहे तो म्हणजे की अब्राम इसाकाचं बलिदान, बलिदानाची क्रिया, त्या क्रियेवरती त्याने विश्वास आणि त्याने जे चालला ते त्याला नीतिमत्व करण्यात आलं. आणि त्यानंतर बायबल सांगतं तो देवाचा मित्र झाला. काय झाला? देवाचा मित्र झाला. तर मग आज या मित्रत्वाकडे पोहोचूपर्यंत त्याला किती मोठं सॅक्रिफाईस करावं लागलं, किती मोठ्या अडचणीतून त्याला जावं लागलं, परंतु त्यामध्ये तो टिकून राहिला. आणि त्या बलिदानाकडे थोडस आपण जाऊया आणि त्यातून आपण काय गोष्टी आज शिकूया. तर कसं बापाचं आणि पुत्राचं नातं, कसं या ठिकाणामध्ये आम्हाला एक शारीरिक बाप आणि शारीरिक पुत्र कशा प्रकारे स्वर्गीय बापाची इच्छा पूर्ण करत आहे, तर जाऊया आपण डायरेक्ट उत्पत्तीचा 22 अध्याय, जिथं इसाकाचं बलिदान बायबल आम्हाला सांगतं, त्या बलिदानाकडे आपण जाऊया. उत्पत्ती 22:6 पासून पुढे मेन मेन पॉइंट पाहूया. पूर्ण अध्याय नाही घ्यायचा. लाकडं त्यांनी इसाकाच्या खांद्यावर दिली. मला सांगू द्या, इथं जे दर्शक आहे ना, हे दर्शक एक प्रकारे येशू ख्रिस्त आणि पित्याचं आहे. पित्याने इथं इसाकाच्या खांद्यावरती लाकडं आहेत, तिथं कालवरीच्या वाटेवरती येशू ख्रिस्ताच्या खांद्यावरती तो लाकडी वधस्तंभ आहे. पुढे ते दोघे काय वाटतं का, म्हणजे काय शिकायला मिळतं का आपल्याला? कधी कधी पोरगा म्हणतो, बाबा तुमचा जमाना वेगळा आहे, तुमची स्टाईल आपल्याला जमणार नाही, तुमच्या गोष्टी आम्हाला जमणार नाही. पण इथं इसाकाचा बाप यांनी 100 क्रॉस केलेला एक चक्क म्हातारा आहे. इसाक एक तरुण टीनेज मध्ये आहे, परंतु दोघे फेलोशिप, बापाची आणि मुलाची फेलोशिप आतली पाहिजे. मग तुम्ही पाळत असा किंवा नसा, तुमची फेलोशिप या ठिकाणामध्ये सांगतं. आणि फेलोशिप केव्हा चालली माहिती का? ज्या वेळेला देवाने अब्रामाला कसोटी सांगले, अब्रामाला परीक्षेमध्ये आणले. आणि त्या परीक्षेमध्ये या ठिकाणामध्ये अब्राम तुटला नाही, अब्राम त्या ठिकाणामध्ये घायदाय घडत नाहीये. त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणामध्ये अब्राम आणि इसाक दोघही हातात हात घेऊन ते त्या ठिकाणामध्ये पाऊल टाकत आहे. पुढे बाबा काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा विस्तव लाकडे आहेत, मग हा प्रश्न काय करतो आम्हाला? जसा आम्ही थोडस नेगेटिव्हली ज्या वेळेला आम्ही एलीच्या पुत्राकडे येतो, तिथं दिलंय की एलीचे पुत्र आदम होते, त्यांना देवाची ओळख नव्हती. पण इथं इसाक धार्मिक संतान, तो काय म्हणत आहे? उपासनेची पद्धत, बलिदानाची पद्धत. बाबा लाकडं घेतले, विस्तव घेतले, पण बलिदानाचं कोपरू कुठे? मुलाला ज्या बापाची सेवा आहे
बाप ज्या देवाला बलिदान करतो, ज्या देवाला समर्पित होतो, त्या समर्पणाच्या गोष्टी, देवाच्या प्रार्थनेच्या गोष्टी, आध्यात्मिक गोष्टीचा पॅटर्न देवाच्या लोकांनी, देवाचा जो बाप आहे त्याने आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. इसाक त्या ठिकाणामध्ये कुतूहलाने विचारते, बाबा सगळे आमच्याकडं, मला कधी कधी या पॉइंट कडे येतो ना तर मला खूप या गोष्टीला आठवण येते. खुशी होती या आमच्या बरोबर जेवढे वर्ष खुशीने ठेवलं. कधी कधी असं व्हायचं की इमर्जन्सी कॉल यायचा आणि अचानकपणे कुठेतरी गडबडीत निघायचो वेळेला. त्यावेळेला मी जसं जिन्यातून जोरात ओरडायची, खुशी हे बाबा तू आमेचं पुस्तक घेतलं नाही. मला खूप आनंद व्हायचा. का? कारण तिने त्या गोष्टी पाहिल्या की तिचा बाबा किती वेळ प्रार्थना करतो, किती बायबल वाचतो. कधी कधी इतकं तिला ते ज्ञान होतं, मी माझं कौतुक सांगत नाही, मी ज्या रात्रीमध्ये असत ना इतक्या दबक्या पावलांनी येणार आणि माझ्या बरोबर मी गुडगाव असत ती पण गुडगाव, मी हातवर्कर असत ती पण हातवर्कर असतात. अशा प्रकारे जीवन जगणारं ते देवाचं रेकडू होत. म्हणून देवाला ते आवडलं, म्हणून देव तिला घेऊन गेला. पण या पॉइंटकडे मी येतो ना, मला सांगू द्या आज तुमच्या लेकरांना आज देवाची उपासनेची पद्धत समजली पाहिजे. तुम्हाला तुमच्या लेकरांना ते बिंबवावंच लागल बाप या नात्याने. तुमचा मित्र जर आहे तर तुमच्या तुम्हाला तुमच्या मुलांना तुमचा मित्राची ओळख करून देणं गरजेचे आहे. कदाचित ऐकायला वाटत खूप जास्ती अति व्हाय लागले, नो प्रॉब्लम. परंतु मी सांगायचं काम करत आहे, जेवढं झेपते तेवढं घ्या. हा तो म्हणते कोकरू कुठे आहे पुढं. अब्राहम म्हणाला हालेलुया. या ठिकाणामध्ये अब्रामाची मूळ क्रिया आहे. अब्रामाची मूळ क्रिया काय माहिती का? अब्रामाला हे ठाऊक होत त्याच्यासाठी ना थोडं तिथं काहीतरी टाकून ठेवा बुकमार्क आणि एकच वचन वाचा माझ्यासाठी. इब्रीकरास पत्र 11 अध्याय आणि वचन 11 आणि 12. इब्री 11 आणि 11-12 ठीक आहे का? तुम्हाला पॉइंट समजून घ्या. हा पॉइंट मिस करताना मेसेज सगळं डोक्यावर जाणार आहे. इब्री कागद पत्र 11:11-12 वचन वयोमर्यादेच्या पलीकडे असताना सारेला देखील कशाने विश्वासाने गर्भधारणेची वयोमर्यादेच्या पलीकडे असताना पुढे कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले त्यामुळे एकापासून हा शब्द मला पाहिजे. काय झालेला जरा जोरात बोला सगळेजण. काय निर्जीव झालं होत? निर्जीव काय झालं होत? निर्जीव सारेच गर्भाशय निर्जीव झालं होत आणि अब्रामाची जवानी निर्जीव झाली. या ठिकाणामध्ये दोन गोष्टी निर्जीव आहे, पण त्या निर्जीव अवस्थेमधून देवाने अभिवचनानुसार अब्रामाला आपला इसाक दिला आणि एक वेळ आली देवाने इस्माईल पाठवून दिला आणि इसाकाचं बलिदान मागितलं. ज्यावेळेस देवा तो इसाकाला घेऊन जात असताना त्यांनी तो शब्द काय वापरला? परमेश्वर पाहून देईल. कोकरू कोण पाहून देईल? आणि येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचा बाप अब्राहम माझे दिवस पाहण्यासाठी खूप उल्लासित झाला होता. येशूचे दिवस इथं त्यांनी पाहिलेले. जरी एका बाजूने अब्राहम आपल्या पुत्राला घेऊन ते लाकडं घेऊन मोरिया पर्वत चढत होता, पण दुसऱ्या बाजूने देव आपल्या कोकऱ्याला त्या मूर्ती पाठवत होता. आणि इब्री 10 सांगतं की व्यवस्था नियमशास्त्र ती एक छाया आहे, परंतु आमच्यासाठी नव्या करारात अस्तित्व आहे. त्याच मोरिया पर्वतावरती त्याच्याच कनेक्टेड मध्ये असलेल्या पर्वत रांगावरती त्या परमेश्वराने आपला कोकरा तुमच्या आणि माझ्यासाठी पाहून दिला. या ठिकाणामध्ये दोन गोष्ट अब्रामाच्या खूप पॉवरफुल आहेत. त्याच्यापैकी एक गोष्ट अशी आहे, तो ज्यावेळेस तिसऱ्या दिवशी वरून तिसऱ्या दिवशी ती जागा पाहतो, त्याच्याबरोबर जे दोन नोकर आणि गाढव आहेत ना त्यांना म्हणतो तुम्ही इथंच थांबा, मी व मुलगा वर पर्वतावर जाऊन उपासना करून येतो. त्याला तो स्ट्रॉंग विश्वास होता. जर माझी निर्जीव झालेली जवानी,
जर माझ्या पत्नीचं निर्जीव झालेलं गर्भाशय या निर्जीव अवस्थेमधून जर माझा देव मला इसाब देऊ शकतो तर तोच देव जो काल आज युगानुग सारखा आहे आज माझा मुलगा या वेदीवरती बलिदान केला आणि त्याची राख झाली जी राख निर्जीव आहे त्या राखेतूनही माझा देव माझा इसाब मला परत देऊ शकतो. हालेलुया. ती विश्वासाची क्रिया. पण ह्या विश्वासाच्या क्रियेला पूर्ण करण्यासाठी पिता आणि पुत्र या दोघांनी एकत्र येऊन काम केलं. तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये उद्धाराचा मार्ग बनवण्यासाठी पिता आणि पुत्र या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. यासाठी खूप गरजेचं आहे. गरज नाही की मुलांनी पालकाचा मुलगा पालकच व्हावा, पण मला सांगू द्या पालकाचा मुलगा उपासक तरी व्हावा. एक उपासक तरी व्हावा की जिवंत देवाच्या मागे चालणारा पवित्र जीवन जर लोक आपल्याला गरज नाहीये की तुम्ही सेवाच करावी, पण तुम्ही एक साधे उपासक व्हावे की मी आमक्या आमक्या व्यक्तीचा मुलगा, मी आमक्या आमक्या व्यक्तीच्या घरात राहणारा, माझं कुटुंब हे आहे आणि मी या प्रकारे चालत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि कुठल्या व्यक्तीने जबरदस्ती करू नये की पालकाचा मुलगा पालकच व्हावा. देवाची इच्छा असल, देवाची योजना असल, तो त्याच्या माध्यमातून ते काम करत, पण त्यांनी एक हट्ट ठरावा, माझा मित्र आहे ना त्याला तू सोडू नको, आपल्या बापाच्या मित्राला सोडू नको, आणि आपल्या बापाचा मित्र येशू आहे त्याला तुम्ही सोडू नये. हे आज प्रत्येक बापाने आपल्या मुलाला सांगावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तिथे येऊ आता उत्पत्तीकडे. आपण ज्या ठिकाणामध्ये तो नोकरांना म्हणतो इथंच थांबा आम्ही जाऊ येतो, आणि मुलाला म्हणतो मुला देव पोखरू पाहून दे पुढे. परत तिथं काय आहे मला सांगू द्या. जरी मुलं प्रश्न विचारतील त्यांना तुम्ही त्या उत्तराने चालवा. आणि मला सांगू द्या देवाच्या डोंगरावर जाताना फेलोशिपला जाताना बाप वेगळा आणि पोरगा वेगळा जाणं चुकीचं आहे. एकत्र चला, हातात हात धरून चला. त्याला माहितीये मला आता मुलाचं बलिदान द्यायचंय, पण अब्रामला हे माहितीये बलिदान दिलं तरी त्या राखेतून मला माझा इसाक माझा देव देणार आहे. त्या निर्जीव अवस्थेतून जर इसाक जन्माला येऊ शकतो तर या निर्जीव राखेतूनही माझा देव मला इसाक देऊ शकतो. पुढे देवाने सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्रामाने तिथं ती वेदी उभारताना पहिले मला सांगू दे दगड रचत असताना कुठंतरी अब्राम भावनावर झाला असेल ते दगड एक प्रकारे त्या ठिकाणामध्ये तो आपल्या छातीवर ठेवल्यासारखं होतं. एक बापाला मला सांगू द्या जेव्हा पुत्र म्हणतो ना माझ्या देवा तू माझा त्याग का केला, तिथं तो बाप आपल्या छातीवरती दगड ठेवून होता. का? तर जगाचं कल्याण हो. अब्राम या ठिकाणामध्ये ती वेदी तयार करत होता आणि येशू ख्रिस्त पण त्या वेदीवर होता ज्या वेदीला क्रूस खांब म्हणतात. या ठिकाणावर पण ती वेदी आहे जिथं बाप आपल्या एकुलत्या एक पुत्राचं बलिदान करतो. पुढे लाकडे बसली आपला पुत्र इसहाक काय काय लिहिले बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवले. बांधून वेदीवरच्या लाकडावर बांधून बोला की एकदा. आता प्रश्न हा आहे अब्रामाचं वय किती आहे 100 क्रॉस आता एक्झॅक्ट झालं, पण इसाक कमीत कमी टीन एज मध्ये आहे का नाही. इसाकाला तो धरतोय, इसाकाला वर चढवतोय, त्याचे हात बांधतोय आणि इसाकाला कळते की माझं बलिदान होणार आहे. जर इसाक तिथून पळून गेला असता एक नेगेटिव्हली विचार म्हणून मुलांना वाटतं माझ्या बापाला किंमत मिळावी, बापाला वाटतं माझे मुलं धर्मी व्हावे, तर या दोघांची समान फेलोशिप दोघांचं समान समर्पण देवामध्ये असणं खूप गरजेचं आहे. मी जे निर्णय घेईल, मी जे पाऊल टाकल, मी जी मैत्री करेल, मी ज्या गोष्टीत जाणार आहे याद्वारे माझा बाप सन्मानित होणार आहे का माझा बाप कलंकित होणार. मी जे निर्णय घेईल, मी ज्या मार्गात जाईल, मी जे काम करणार आहे याद्वारे माझी संतान कलंकित. कारण कधी कधी म्हणतात अरे रक्तातच प्रॉब्लेम आहे, बाप तसा होता काहीतरी म्हण आहे ना आडात आणि बोव्यात काहीतरी म्हणतात ना. मला सांगू द्या की या गोष्टी आम्हाला रद्द करा. मी या ठिकाणामध्ये ज्या विश्वासाच्या क्रियांनी अब्राहम मितिमान ठरला त्या विश्वासाच्या क्रियेने एका बाजूने इसाक पण सहमत होता. इसाकाला जेव्हा समजला असल, बाबा जेव्हा म्हटला असल मुला तुला सांगितलं नाही पण सांगतो की देवाने तुझं बलिदान मागितलं, त्यावेळेला इसाकाला पण तो विश्वास आला असल
काय आलं असल. इसाकाला सांगण्यात आलं होतं की बाबा तुझे आई वडील चक्क म्हातारे झाले, वयोमर्यादेच्या पुढे गेले, निर्जीव अवस्थेमध्ये तू सजीव अवस्थेत आला. तर इसाकामध्ये पण हा विश्वास होता, जर देव मला अशा कंडिशन मधून सारा आईच्या निर्जीव गर्भात आणू शकतो तर इसाकालाही कळून चुकलं होतं की हा देव मला पुन्हा माझ्या बापाला मिळवून देऊ. या विश्वासात उभे होते, याच्यासाठी मुलाचंही सॅक्रिफाईस आणि बापाचंही सॅक्रिफाईस हे मॅच होणं गरजेचं आहे. आजच्या फादर्स डे ला माझा संदेश हाच आहे, ऐकणाऱ्या प्रत्येक बापाने आणि मुलांनी अशा प्रकारे विश्वासाची क्रिया असावी, नाहीतर बाप पूर्वेकडे मुलगा पश्चिमेकडे, ते ख्रिश्चन लाईफ गडबडीचं लाईफ आहे, जिथं काम होणार नाही. मोरिया डोंगर चढता नाही ते सोबत होते, कष्ट विचारल्यानंतरही ते सोबत होते, बलिदान देता नाही त्या ठिकाणामध्ये. मुलगा म्हटला नाही माझा तुलाच देतो मी बलिदान, तुलाच टाकतो वेदी होती. पण इसाकाने येशूचा किरदार त्या ठिकाणी दिसतो, अब्रामाने येशूचे दिवस. एक मोठं कॉन्फरन्स झालं होतं आता मागच्या महिन्यामध्ये, ते देवाचे सेवा कुटुंबामध्ये झोपले गेले, डॉक्टर रवी झकारिया. पॅलेस्टाईन मध्ये एक मोठं कॉन्फरन्स झालं होतं आणि त्या कॉन्फरन्स मध्ये विषय होता मोरिया पर्वतावरती इस्लाम सांगत की इस्माईल बलिदान करायला घेऊन गेले होते, बायबल सांगत की इसाकाला नेलं होतं, आणि बडे विद्वान लोक त्या ठिकाणामध्ये होते. भारतातून रवी झकारियांना इन्व्हाइट केलं होतं आणि रवी झकारियाचा तिथं एक शब्द इतका भावी पडला, त्या शब्दाद्वारे त्या ठिकाणामध्ये सगळे निरुत्तर झाले. आणि ते निरुत्तर किंवा ती पिंडवक सायलेन्स होतं तिथं दाखवण्यात आलं की येशू हाच देव आहे. सगळे त्या ठिकाणी वाद ठेवते, नाही इस्लाम नाही काय, अब्राम सलाम येऊन एक कहते, मुसा सलाम ये कहते, ते सगळं चालू असताना ज्या रवी झकारियाची वेळ आली ते फक्त एकच मिनिट बोलले. ते म्हटले, तुम्ही इस्लामिक लोक म्हणता इस्माईल, आय अग्री. तुम्ही ख्रिश्चन लोक म्हणता इसाक, आय अग्री. पण प्रश्न हाय, का इस्माईलचं बलिदान झालं नाही, का इसाकचं बलिदान झालं नाही. तिथं नाव आले अल जायरा, उर्दू वर्ड आहे, यहोवा इवे, त्याचा अर्थ आहे परमेश्वर पाहून देईल, परमेश्वर लॉर्ड विल प्रोव्हाइड, परमेश्वर चुन कर देगा अपनी पहाड़ी पर. हिंदी मध्ये दिले परमेश्वर चुन कर देगा अपनी पहाड़ी पर. तर तो म्हटला त्या डोंगरावरती पित्याने आपला पुत्र निवडून दिला आणि तो बलिदान झाला, तर त्याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुमची आणि माझी पुढची पिढी शांततेने राहील. या एका मिनिटाच्या उत्तराद्वारे सगळे शांत झाले, ना बलिदान इस्माईलचं झालं, ना इसाकाचं झालं, देवाच्या पुत्राचं बलिदान झालं. आणि ज्याला पुत्र लाभला त्याला पिता लाभतो, आणि ज्यावेळेस हे दोघं त्याला लाभतात त्यावेळेस तो सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यासाठी लायक ठरतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये ज्या मी इसाकाचं जीवन पाहतो, मला सांगू द्या कधी कधी मुलांना सॅक्रिफाईस करावं लागेल बापासाठी, करा बापाच्या इच्छेसाठी सॅक्रिफाईस करावं लागेल, बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला झिजावं लागेल. झिजा इसाकाला आठवा. इसाक जे मी नीतीसूत्र 23:24 मध्ये वचन घेतोय वारंवार, इसाक ती संतती धार्मिकाची जिने आपल्या बापाच्या चुकासाठी आपला त्याग केला. इसाक म्हटला नाही बापाला तू माझं बलिदान देतोय, अरे माझं काय तुझं लाईफ संपलंय, तुझं काय राहिले आता, मी तर आई जवानीत आहे, माझं फ्युचर आहे. म्हणजे बाप बोलल्यानंतर तो म्हटला असल, ओके देव बोलला का पप्पा, नो प्रॉब्लम, तुम्ही माझं बलिदान. इसाक शांत म्हणून जस्ट ते चित्र घ्या. येशू ख्रिस्त तेच सांगतो आम्हाला, मी त्याची इच्छा पूर्ण करायला मी त्या रस्त्यावर होतो आणि त्याने स्वतःहून ते बलिदान होऊ दिलं. सगळं स्वर्ग त्या दिवशी त्या दुपारी सगळं स्वर्ग उभं राहून पाहत होता की ज्याने देवाचं गौरवाचं असतात देखील फिल्पीकाराच्या मंडळीमध्ये पॉल म्हणतो त्यांनी मनुष्य धारण केलं आणि पुढे दिले की त्यांनी वधस्तंभ असं. माझ्या गोष्टीतून आम्हाला शिकायला काय मिळतं, कधी कधी म्हणतो नाही माझं नियम आहे, माझं शिक्षण आहे, माझं ज्ञान आहे, तुम्हाला काय माहितीये. पण इसाकासारखा मुलगा त्या बापाला जेव्हा लाभतो ना, तो बाप नीतिमान ठरतो. आणि जर बाप नीतिमान ठरतो तर मुलंही नीतिमान ठरतात. आणि स्तोत्र 37:25 प्रमाणे नीतिमानाची संतती बेघर झालेली आणि भीक मागताना कधी पाहिली नाही असं दावीद महाराज म्हणतात, तरुणापासून तुम्ही भरतापणा म्हणून पाहिलं, मी कधी पाहिलं नाही. आम्हाला नामधारी फक्त नावाने ख्रिस्ती जीवन बिलकुल जगायचं नाही, आम्हाला ऍक्टिव्ह ख्रिस्ती जीवन जगायचं असेल तर आज आम्हाला समजून घेणं गरजेचं. आज आम्हाला समजलं पाहिजे की माझ्या लेकरांबरोबर मी काय वेळ देत आहे,
आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की मी कुणालाही या ठिकाणामध्ये टार्गेट करायला किंवा नाही. मी रात्री अंकलला पाहिजे, मी अंकल दोन वेळा रात्री उठले आणि पाहत होते मी जागा, मला मेसेजच मिळत नव्हता. मी प्रार्थना करतोय, मला जवळजवळ 4 वाजता प्रभूने या मेसेजद्वारे सांगितलं की बापाची आणि मुलाची संगती सांग, बापाची आणि मुलाची धार्मिकता सांग, की जिथं मला आनंद होतो. ज्यावेळेस बाप आणि मुलगा आहे ना, ज्यावेळी मला अजून एक त्यातून रिव्हल्युशन द्यायचं तुम्हाला, ज्यात बाप आणि मुलगा असं समर्पित जीवन जगतात ना, त्यावेळेला पुत्र त्या पुत्रामध्ये स्वतःला बघतो आणि बाप त्या बापाला स्वतःमध्ये बघतो. म्हणून ज्या वेळेला स्वर्गातून वाणी झाली ना, ती वाणी काय म्हटली, अब्राहम थांब, सुव्या मारू नको, तू आपल्या एकुलत्या एकालाही माझ्यासाठी राखून ठेवलं नाही. त्यावेळेला बापाने इसाकामध्ये तिथं पुत्र पाहिला होता आणि पुत्राने अब्राहमामध्ये आपला बाप पाहिला होता. ते दिवस जे यहुद्यांना तो सांगतो की तुमचा बाप अब्राहम माझे दिवस पाहण्यासाठी उत्तेजित झाला होता. मला सांगून द्या की फक्त बलिदान पाहिल्यावरती माणूस आनंदी होईल का? देवाचा पुत्र मारला जाईल म्हणून आनंदी होईल वाटत का? मला सांगू द्या, त्या ठिकाणामध्ये जसा इसाक त्याला परत मिळाला ना, तसच देवाचा पुत्रही देवाला परत मिळणार आहे. येशूच स्वर्गारोहण मी त्यांनी पाहिलेलं आहे, येशूच पुनरुत्थान पण त्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून येशू ख्रिस्त कॉन्फिडन्सली म्हणतो, तुमचा बाप अब्राहम माझे दिवस पाहण्यासाठी उल्लासित झाला होता आणि तो त्यांनी पाहिला. परमेश्वर पाहून देईल, वधस्तंभावर पाहून देईल आणि कपरेतून पण पाहून देईल. त्यांनी जगाला दाखवून दिलं की हा माझा पुत्र आहे, याच्याविषयी मी खरंच संतुष्ट आहे, तो माझ्यासाठी बलिदान झाला, तो माझ्यासाठी पुनरुत्थित झाला आणि आता तो म्हणतोय, माझ्या पुत्रा माझ्या उजवीकडे बस, तुझ्या शत्रूला तुझ्या पायाखालचं पादासन भेटलं. हालेलुया. पुत्राला अधिकार कधी मिळाला? ज्या पुत्राने बापासाठी बलिदान दिलं. इसाकाला अधिकार कधी मिळाला? ज्या इसाकाने अब्राहमाच्या विश्वासाशी सहमत झाला आणि खुशी खुशी त्या वेदीवरती जर बाप हात बांधत होता ना, मला सांगू द्या की अब्राहम अश्रू गाळत असल, परंतु त्या ठिकाणामध्ये मुलगा शांत होता, कारण त्याला माहिती होतं लहानपणापासून अब्राहमाने त्याला आपल्या देवाची ओळख करून दिली. त्याला विश्वास होता, माझा बाप जे करेल ना ते अयोग्य नाहीये. कधी कधी मुलं डाऊट करतात, माझ्या बापाचा निर्णय चुकतो काय? पण अब्राहमाचा निर्णय इसाकाला माहिती होता की माझा बाप चुकीचा निर्णय घेणार नाही. माझ्या बापाशी देव बोलला आणि मला सांगू द्या, इसाकाचा अभिमान काय होता माहिती का? इसाकाला अभिमान हा होता, सृष्टीकर्ता देव जगात कुणाशी नाही, माझ्याच बापाशी बोलतो. हालेलुया. तो एक अभिमान होता. आज तो अभिमान आम्ही आमच्या लेकरांमध्ये आजच्या फादर्स डेला उत्पन्न करणं गरजेचं आहे. आमच्या फॉर्मॅलिटीज आम्ही पूर्ण करतो ठीक आहे, परंतु शारीरिक गोष्टीपेक्षा आत्मिक गोष्टीकडे जाणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. आणखी 5-10 मिनिटं वाढतात, घ्यायचं का थांबायचं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर इथून पुढे आणखी काही गोष्टी जिथं आपण इब्रीकरांच्या पत्रामध्ये पाहिलं होतं, जी 2 वचनं निवडली होती आपण शिक्षेविषयी. तर कधी कधी शारीरिक बाप मुलाला शिक्षा करतो तो का करतो, आणि आत्मिक बाप स्वर्गाचा बाप आम्हा सगळ्यांना कधी कधी शिक्षा करतो तो का करतो, आज हे समजून मग आपण लास्ट पॉइंट कडे जाऊया. इब्रीकरांचे पत्र 12 अध्याय आणि वचन 7-11. इब्रीकरांचे पत्र 12 अध्याय 7-11. हा, शिक्षणासाठी, कशासाठी? आम्ही पण आमच्या शिक्षा दिली, हे नाही करायचं, ते नाही करायचं का? शिक्षणासाठी. शिक्षा एक शिक्षक शिक्षा का करतो? शिक्षणासाठी. पुढे, देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवतो. नीट ऐका हे शब्द, पुत्रांविषयी ऐका, ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? असा कोण पुत्र आहे की ज्याला बाप शिक्षा करत नाही? त्या शिक्षेचे वाटेकरी इथं बसलेले, तुम्ही किती वयाने वयस्कर असा पण त्या शिक्षेचे एका समयामध्ये तुम्ही वाटेकरी झालेले आहात. हा, अशा शिक्षे वाचून, नीट ऐका, अशा शिक्षे वाचून जर तुम्हाला शिक्षा होत नाही, तुम्हाला डिसिप्लिन लावलं जात नाही, कदाचित तुमच्या काही गोष्टी मान्य केल्या जात नाही शिक्षेप्रमाणे, तर तुम्ही पुत्र नाही, नीट ऐका, दासी पुत्र. हे वचन ना मी एकच वचन हिंदी मध्ये वाचून दाखवतो, इथं थोडस वेगळं भाषांतर आहे. यदि वो ताड़ना जिसके भागी सब होते हैं
तुम्हारी नहीं हुई तो तुम पुत्र नहीं पर व्यभिचार की संतान म्हटले। काय म्हटले? व्यभिचार की संतान। इथे दासी पुत्र म्हटलेले। काय म्हटले? दासी पुत्र। आज मला या ठिकाणी हे वचन का वाचायला लावले? जर तुम्हाला शिक्षा करत आहे ना तर तुम्हाला अभिमान असला पाहिजे, आम्ही आमच्या बापाचे पुत्र आहे। जर एखाद्याला शिक्षा होत नाही ना तर त्याच्यासाठी हा बोध आहे की ही कुठेतरी गडबडी आहे। व्यभिचार की संतान म्हटलेले। पुढं शिक्षा करणारे अशा आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्याची अशा आपल्या देहाचे बाप सांगितलं इथं होते आपण त्यांची भीड म्हणजे त्यांच्या आदित्यमध्ये त्यांच्या भयामध्ये जर आम्ही राहतो भीड धरून तर आपण विशेष करून जो आत्म्यांचा पिता अनेक वचनामध्ये आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय। जिवंत म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला आत्म्यांचा पिता जो देव परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा त्याच्या अधीन जर आम्ही राहतो तर मग आम्ही जिवंत राहतो। पुढे त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस शारीरिक बापांनी योग्य वाटली तेव्हा थोडे दिवस त्यांनी शिक्षा केली। पण आता देवाविषयी सांगितले आत्म्यांचा पिता जर शिक्षा करतो नंबर एक जर तुम्ही चांगल्या मार्गात असून पण नीट ऐकून घ्या तुम्ही योग्य मार्गात असून पण तरी सुद्धा तुम्हाला कदाचित शिक्षेचा अनुभव येत असेल तर मला सांगू द्या ती शिक्षा तुमच्यासाठी हिताची आहे। पुढं पवित्रतेचे वाटेकरी होतो पुढे कोणती शिक्षा तात्काळी आनंदी वाटत नाही। कधी कधी मुलं आई बापा चिडचिड करतात तात्काळी आनंदी वाटत नाही दुःखाची वाटते तरी ज्यांना त्या शिक्षेपासून वळण। नंबर तीन वळण। नंबर एक हित। नंबर दोन पवित्रतेचे वाटे करी आणि नंबर तीन वर वळण। आज वळण आहे काय? वळण लावलं का नाही म्हणतात वळण। हा ती वळण मिळालेली शिक्षा पुढे जाऊन भविष्यात आज तुम्ही शिकताय पण पुढे जाऊन तुम्ही जॉब करता बिझनेस करता जे काय करताल पुढे जाऊन पुढे नीतिमत्व काय आले हळूहळू काय नीतिमत्व काय आले चौथी गोष्ट काय माहिती का नीतिमत्वाचं फळ। आणि आम्ही जिथं थांबलो होतो जिथं सुरुवात केली नीतिसूत्र 23:24 नीतिमानाची संतान म्हटलेले अब्राहम नीतिमान ठरला त्याचं नीतिमत्व गणण्यात आलं। तुम्हाला नीतिमत्व कधी मिळतं? ज्या तुम्ही चांगलं चालत असतानाही तुम्ही खूप काही सहन करता त्यावेळेला तुम्हाला नीतिमत्व ही चौथी गोष्ट मिळते। नंबर एक हित, नंबर दोन पवित्रतेचे वाटे करी, नंबर तीन वळण आणि नंबर चार किती म्हणतो या चार गोष्टी मिळतात एका शिक्षेद्वारे आणि ती गोष्ट खूप गरजेची। आणि जी गोष्ट ही गोष्ट जर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ना तर त्या बापाला आनंद वाटेल की मी नीतिमत्वाने भरलेली नीतिमान संततीला जन्म दिला आहे त्याच्याबद्दल त्याला आनंद वाटतो। हालेलुया। आज जर ही गोष्ट नसल फक्त नावाचे ख्रिस्ती असो मेंबरशिपचे ख्रिस्ती असो काय उपयोग असं नाहीये। हे खूप गरजेचं आहे आणि हे खूप समजून घेणं पण आम्ही गरजेचं आहे आणि जर समजलं नाही तर आमचं ख्रिस्ती जीवन व्यर्थ आहे। मला माझ्या वैयक्तिक जीवन पाहतो मला कधी बापाचं प्रेम माहिती नाही बापाचं लाड माहिती नाही परंतु त्यामुळे मी कधीच त्या गोष्टीमुळं कधी मी पुढे जाऊन असं चुकीच्या गोष्टी दोष भावनेमध्ये पडलो नाही। मला ज्या दिवशी येशूची ओळख झाली त्या दिवशी मला कळालं की येशूचा जन्म ज्या झाला यशया 9:16 मध्ये सांगतं की तो बालक दिलाय तो पुत्र दिलाय आणि सनातन पिता देखील दिला। तो जरी पुत्र म्हणून या जगात आला म्हणून फिलिप त्याला म्हणतो आम्हाला पिता दाखव तर येशू काय म्हणतो त्याने मला पाहिलं पित्याला पाहिलं। योहानाचा 6:17 अभ्यास करा पिता पुत्र पिता पुत्र पिता पुत्र सगळं तेच आहे। आज आम्हाला समजलं पाहिजे कधी कधी नाही का आम्ही पाहतो पुत्रामध्ये पिता दिसतोय
त्याचे गुण दिसतात, चांगले आणि वाईट पण. मी या जगात जाताना काय सोडून जातोय माझ्या संगतीमध्ये खूप महत्वाचा पॉइंट आहे. म्हणून कधी कधी ती शिक्षा दुःखाची खेदाची वाटत, परंतु ती काय करते, नीतिमत्व देते. आणि ते नीतिमत्व तुम्हाला धार्मिक करत. आणि पुन्हा नीतीसूत्र 23:24 सांगू इच्छितो, धार्मिकाच्या त्या संततीद्वारे तो पिता आनंदित होतो. त्याला आनंद वाटतो की मी अशा व्यक्तीला जन्म दिलेला आहे. काही लोक म्हणतात मला वाईट वाटतं की मी अशा लेकराला जन्म दिला. काही लोक म्हणतात मला वाईट वाटतं मला असा बाप घेतला. पण मला सांगू द्या, या गोष्टीवर विचार न करता का मी स्वर्गाच्या दृष्टिकोनातून एक चांगला बाप आणि चांगला पुत्र आहे का, या गोष्टी पाहून मी सांगणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु मी थांबतो इथं आणि प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. यावेळेला प्रार्थनेमध्ये आपण जाऊया आणि आपलं जीवन आपण तपासूया. मग इथं बसलेला मुलगा असो जो काही वर्षांनी बाप पण होईल, इथं बसलेला बाप असो त्याने आपलं जीवन आत्मपरीक्षण करावं. आज देव माझ्याशी बोललाय, आज देवाने माझी भेट घेतलेली आहे. आई असल जरी छोटे मोठे त्रास ज्यास होतात दुखताना आईच बोलतो माणूस, पण ज्या वेळेला एका मोठ्या संकटातून ज्यावेळेस मनुष्य वाचतो त्यावेळेस त्याला बापच आठवतो. तर या आज आपण जरी तुमचे शारीरिक बाप या जगात नसतील, पण आत्म्यांचा सनातन पिता तो आज तुमच्याकडे पाहतो. त्याला म्हणूया, प्रभू तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी आज तू सहाय्य कर. जसं इसाकाने अब्राहमाची इच्छा पूर्ण केली, जसं येशूने आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण केली, या जगामध्ये तू मला ठेवलंय की आम्ही तुझी इच्छा पूर्ण करा. ते परमेश्वराचं प्रेम आठवूया आपण, की त्याने आमच्यासाठी वधस्तंभ होतो. Thank you, Lord Jesus. We worship you. We praise you, Master. अब आज सच मैसेज तो आप चीज़ बोल ला. आने विश्वास तो तू पहले वचन बाटो तो त्या बाटो पाट पाली ना बाटो. आज ये लोग इतना पहाड़ ताई जी इतना बसने ले आए. अच्छा प्रत्येक अच्छा जीवन तू कार्य कर. त्यांचे लेखक प्रभु देव आपका पाऊं त्या लेखकान वक्ती त्यांना अभिमान वाटा वाशी लेखक. सहाय्य कर. आणि आजच्या या फादर डेच्या दिवशी स्वर्गीय फादरला मी आठवावं, त्याने आमच्यासाठी आपला पुत्र दिला जो त्याचं प्रतिनिधित्व करायला या पृथ्वीतलावरती आला. आणि म्हणून तो विश्वासाने म्हणतो की ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिला आहे, कारण पिता माझ्यात राहतो मी पित्यामध्ये राहतो. आणि ज्या जे मला स्वीकारतात आम्ही दोघं त्यांच्यामध्ये राहतो. Thank you, Jesus. उपकार मानतो तुझी स्तुती, तुझी इच्छा आमच्या जीवनात स्थितीचा. आज वेळ वाढलाय पण तरी सुद्धा मी तुला धन्यवाद देतो. आम्हावर दया कर कृपा. आणि प्रभू एक आदर्श पिता आणि आदर्श संतान म्हणून जगण्यासाठी या पृथ्वी तलावर राहत असताना पवित्र आत्म्याचं पावलो पावले मार्गदर्शन तुझ्या हाती आम्ही समर्पित होतो. तुला धन्यवाद देतो, तुला मान महिमा आदर गौरव देतो. देवचो बाप, देवचो पुत्र, देवचो पवित्र आत्म्याच्या नावात सर्वांना आशीर्वाद. आजच्या दिवशी विशेष करून जे पिता आणि पिता समान आहेत त्यांना देखील मी आशीर्वाद करतो येशूच्या नावात. कदाचित आजपर्यंत त्या गोष्टी झाल्या नसतील, परंतु देव बाप्पा आजपासून जे काही पेरलंय ते आचरणात आणण्यासाठी तुझी कृपा. मान महिमा आदर गौरव तुला देतो. मार्क 11:24 या वचनाशी सहमत होतो. जे मागितलं त्याप्रमाणे तो दिला आहे. त्याचे तारक विशु ख्रिस्त त्याच्या पवित्र आणि जिवंत नावात मागतो म्हणून तो ऐकते. आपण आपल्या जागे उभे राहूया. त्या प्रभूने जी पित्याची प्रार्थना आम्हाला शिकवली ती प्रार्थना आपण करू. हे आमच्या स्वर्गातील तुझे नाम पवित्र मानले, तुझे राज्य आणि
सर्वांचे आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आपली उद्याची सहभागिता पेज वरती टाकण्यात येईल. सर्वांचे संदेश चालू राहणार आहे. कनेक्ट राहा. हा मेसेज आवडला तर आणखी जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि आशीर्वादित व्हा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद.